नगरचा बहुचर्चित उड्डाणपूल लवकरच नागरिकांसाठी होणार खुला. भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांनी केली उड्डाणपुलाची पाहणी. नगरचा बहुचर्चित उड्डाणपूल लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगरच्या उड्डाणपुलाचे स्वप्न साकार झाले. या पुलाची पाहणी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा शहर जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, प्रताप परदेशी, सुनील पांडुळे आदी उपस्थित होते. 3.8 किलोमीटर लांबीचा हा पूल असून पुणे औरंगाबाद दरम्यान वाहणारी अवजड वाहतूक आता सक्कर चौकातून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून एसटी स्टँड, मार्केट यार्ड, कोठी, नगर कॉलेज, चांदणी चौक यावरून पुढे जात अशोक हॉटेल चौकात ही वाहतूक उतरणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 100% कमी होणार आहे. जामखेड आणि सोलापूर रोडकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीसाठी चांदणी चौकात उड्डाणपुलाच्या 2 मार्गिका रायझर म्हणून देण्यात आल्यात. 2 मार्गिका रायझर म्हणून देण्यात आल्या आहेत. लवकरच या रस्त्याचे उद्घाटन होणार असून तो सामान्य वाहन चालकांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या रस्त्याच्या कामाला त्वरित मंजुरी देऊन शीघ्र गतीने या रस्त्याचे काम पूर्ण करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. नगर शहराच्या वाहतुकीवर आलेला ताण कमी होऊन वारंवार होणारे अपघात हा पूल झाल्यानं टळणार आहेत. मात्र सर्वच वाहने पुलावरून गेल्याने पुलाखाली वाहने गायबच झालेली असतील. बाहेरून येणारा वाहन चालक हॉटेलिंग किंवा वस्तू खरेदीसाठी थांबत असतो. तो ग्राहक गायब झाल्यामुळे येथील उद्योग व्यावसायिकांवर याचा परिणाम होणार आहे. नगर शहराच्या दृष्टिकोनातून महिलांचा नगर ठरलेला की ज्या उड्डाणपुलाची बरीच चर्चा होती त्या उड्डाणपुलाचं उद्घाटन देशाचे मंत्री व ज्यांचं नाव गडकरी रोडकरी आहे असे माननीय मंत्री यांच्या हस्ते 19 तारखेला होणार आहे. या ऐतिहासिक पुलामुळे अहमदनगर शहरातील वाहतुकीवर येणारा जो ताण आहे तो बऱ्याचशा अंशी कमी होणार आहे. येणाऱ्या कार्यकाळामध्ये या उड्डाणपुलासारखेच अहमदनगर शहरातील रस्ते देखील चांगले व्हावे अशी आपण प्रशासनाकडून आशा करू. उड्डाणपुलाचं प्रस्ताविक काम हे माननीय दिलीपजी गांधी यांच्या कार्यकाळामध्ये याला मंजुरी आली. येणाऱ्या कार्यकाळामध्ये नूतन खासदार माननीय सुजयजी विखे पाटील यांच्या माध्यमातून यातल्या अडचणी दूर झाल्या. विशेष करून मिलिटरीची जी अडचण होती जागेची ती माननीय विखे पाटलांनी दूर केली. नितीनजी गडकरी यांनी कुठेही निधीमध्ये काम करताना पडू देता पुलाला सढळ हाताने निधीची मदत केली. अशा पद्धतीने 2 वर्षामध्ये या पुलाचं काम पूर्ण झालं.